धरणातला पाणी साठा वाढल्याची. मुंबईच्या धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली. मोडकसागर धरण 72%, तानसा 61%, मध्य वैतरणा 52%, तर तिन्ही वैतरणा मिळून 40% आणि भातसा धरण 33% भरलंय. काय नेमकी परिस्थिती आहे, किती टक्के धरणं भरली आहेत आपण पाहूया. तर पुण्याकडे वळूयात. मुंबईला समाधानकारक, आता काहीसं समाधानकारक हे वातावरण असलं तरी खडकवासला धरण मात्र पुण्याला पाणी पुरवठा करणारे 100% भरलं. आडव्यातनं 856 क्युसेकनं विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येतोय. त्यानंतर सकाळी 6 वाजता देखील 856 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. 1712 क्युसेक्स वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं होतं. त्यानंतर पुण्यात पावसाचा पुन्हा जोर वाढलाय. पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणातनं आता 2568 क्युसेकनं पाणी सोडण्यात येतं. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझे सहकारी अश्विनी पवार यांनी. पुण्याला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण 100% भरल्यामुळं या धरणातून पाणी विसर्ग करायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो या धरणातून जवळपास 3424 क्युसेकचे पाणी सध्या सोडण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये आणि पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरदगाव, टेमघर, खडकवासला या धरण साखळीमध्ये दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही चारही धरणांची जी पाण्याची पातळी आहे त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. जवळपास 39.56% ही चारही धरणं सध्या भरलेली आहेत आणि चारही धरणातील एकूण पाणी पुरवठा जो आहे तो 11.5 TMC जाऊन पोहोचलेला आहे. खडकवासल्याचा जर आपण विचार केला तर खडकवासला धरण जे आहे ते केवळ 2 TMCचं आहे आणि हे धरण सध्या काठोकाठ भरलेलं आहे आणि म्हणून या धरणातून काल रात्रीपासूनच पाणी सोडायला सुरुवात केलेली होती. आता या धरणातील जो विसर्ग आहे तो वाढवलेला आहे. सध्या येथील पाऊस थांबलेला आहे, मात्र जो धरण क्षेत्रात जो पाऊस आहे तो अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे उद्यापासून किंवा संध्याकाळपासून हा जो विसर्ग आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आजूबाजूचे जे नदीच्या किनारी राहणारे जे नागरिक आहेत, नदीच्या काठी राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि एकूणच पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात होत होती. त्यामुळे नक्कीच हे धरण भरल्यामुळे पुणेकर कुठेतरी आज खुश झालेले आहेत आणि या ठिकाणी पर्यटनाला देखील येत आहेत. जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्विनी पवार, झी मीडिया, खडकवासला.